हा सिद्धार्थ आपल्या कथेचा नायक हुशार आणि मेहनती मराठी सिनेमा सृष्टीतला एक असा अभिनेता ज्यानं रंगभूमीप्रमाणेच चित्रपट सृष्टीही गाजवली तो म्हणजे संजय नार्वेकर बाय बोलला आपण चान्स दिला आता तकदीर त्यांचा तरी पण पोरं आपल्याकडे बघून गप राहतात आता हे त्यांच्यावरच हात उचलायला लागले तर ह्यांची हड्डी तरी गावेल काय बॉलिवूड आणि मराठी सिनेमा सृष्टीमध्ये देड फुटिया म्हणून ओळखला जाणारा हा कलाकार ब्राह्मण मराठी कुटुंबामध्ये याचा जन्म झाला तो सिंधुदुर्गात 1962 साली एवढंच ना ठेवा ना नो प्रॉब्लेम याला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती त्यामुळे शाळेपासूनच त्याला अभिनयाचे वेद लागले होते पुढे कॉलेजमध्ये वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेणाऱ्या या कलाकारानं अनेक एकांकिकांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाचं विविधांगी दर्शन घडवलं आणि अनेक पुरस्कारही पटकावले पेपर वाचा बातमी आली का बघा संजयची कॉलेजातल्याच एका मुलीशी मैत्री झाली ती मैत्री पुढे विवाहात रूपांतरित झाली आपण दूर कुठेतरी जाऊ एक छोटस घर बांधू अनेक मराठी नाटकांमध्ये काम करणाऱ्या संजय नार्वेकरला मराठी रंगभूमीनं भरभरून प्रेम दिलं याच रंगभूमीवर रंग्या रंगीला रे अधांतर अशी पाखरी येते आणि ऑल द बेस्ट सारखी दर्जेदार नाटकं करणाऱ्या संजय नार्वेकरची प्रत्येक नाटकातली भूमिका आजही रसिकांच्या चांगलीच लक्षात आहे आडवा केला शाप त्या वाण्याच्या पोराला आज तर माझी हटलीच होती घोडा नव्हता पॅन्टीला नव्हता पुरा खाली केला असता त्या वाण्याच्या पोरावर सुरुवातीच्या काळात अशा काही नाटकांमधून झळकणारा हा नट आपले मित्र केदार शिंदे भरत जाधव आणि अंकुश चौधरी यांच्यासोबत अनेक स्पर्धांमध्ये सुद्धा भाग घ्यायचा आणि काय रे हे नाटक मी फक्त मला एकट्याला वाचवण्यासाठी केलं होतं तुम्हा दोघांनाही वाचवलं ना मी याच कलावंतानं कॉलेज आटोपल्यानंतर विनय आपटेंकडे जवळपास 10 वर्ष असिस्टंट म्हणून कामही केलं ज्यावेळेस विनय आपटे रानभूल नाटक करायचे त्यावेळेस त्यांच्या नाटकाचं म्युझिक ऑपरेट करणारा संजय नार्वेकर मराठी सिनेमा सृष्टीचा एकेकाळचा नायक होणार होता याची कल्पना विनय आपटेंना होतीच म्हणूनच त्यांनीच संजय नार्वेकरला स्वतःची भूमिका करण्यासाठी त्या नाटकात उभं केलं काय मूर्खासारखं चाललंय जरा गप्प बसा घे विचार करायला जरा वेळ द्या वेगवेगळ्या नाटकांमधून काम करणाऱ्या संजय नार्वेकर या मराठमोळ्या कलाकाराला हिंदी सिनेमा सृष्टी देखील खुणावत होती हिंदी सिनेमा सृष्टीमध्ये वास्तव या सिनेमाचं निर्माण केलं महेश मांजरेकरने आणि हा सिनेमा संजय नार्वेकरच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला ज्यात संजय दत्त सोबत देड फुटियाची केलेली भूमिका अवघ्या रसिक विश्वाला आवडली आणि संजय नार्वेकरची एक निराळी ओळख बनली त्यानंतर फिजा आणि हंगामा यांसारखे हिंदी सिनेमा करणाऱ्या संजय नार्वेकरनं पुन्हा एकदा केदार शिंदेसोबत मराठी सिनेमा करायचं ठरवलं आणि निर्माण झाला अगबाई अरेच्या 2004 सालचा हा सिनेमा ज्यात पहिल्यांदाच संजय नार्वेकर मराठी सिनेमाचा नायक म्हणून रुपेरी पडद्यावर झळकला जे काय घडलं ते आपल्या तिघांनाच माहिती आहे त्यानंतर 9 महिने 9 दिवस चष्मे बहादूर खबरदार चेकमेट जबरदस्त फक्त लढ म्हणा यांसारखे अनेक दर्जेदार चित्रपट करू लागला चला आपापल्या कामाला लागूया बर का सुट्टी घेतली नाही ना आता संजय नार्वेकर मात्र मराठी सिनेमा सृष्टीतल्या नामांकित दिग्दर्शकांसोबत काम करू लागला होता त्याचसोबत संजय जाधवच्या चित्रपटांमध्ये सुद्धा संजय नार्वेकर झळकला इतकंच नव्हे तर महेश मांजरेकरनं आपल्या बहुतांशी चित्रपटामध्ये संजय नार्वेकरला आपल्या चित्रपटांचा भाग बनवलं काय झालं ना तर भाय बघून घ्यायला अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या या नटानं दरवर्षी किमान एका मराठी नाटकामध्ये काम करायचं ठरवलं आणि त्यातून निर्माण झालं केदार शिंदेनं दिग्दर्शित केलेलं अनेक प्रयोग हाऊसफुल असणारं लोचा झाला रे ज्यात संजय नार्वेकरनं केवळ आपल्या अभिनयानंच नव्हे तर नृत्यानं सुद्धा आपण साऱ्या रसिकांना खुश केलं बघितलंस किती प्रामाणिक माणसं आहेत त्यानंतर आम्ही आलो रे हमीदाबाईची कोठी आमच्यासारखे आम्हीच टेढा है पर मेरा है सर्किट हाऊस यांसारख्या अनेक नाटकांमध्ये संजय नार्वेकर वेगवेगळ्या कलाकारांसमवेत रंगभूमीवर वावरताना दिसला तुला सांगू की नको कळत नाहीये पण एक मात्र सांगतो माझ्यावर विश्वास ठेव आपल्याकडे खूप पैसे येणार आहेत अगं नंतर मी तुला दागिन्याने मढवीन ही गोष्ट ऐकून कदाचित आपल्याला नवल वाटेल की वास्तव या चित्रपटामधल्या संजय दत्त सोबत काम करणाऱ्या देड फुटियानं मुन्नाभाई MBBS मध्ये सुद्धा सर्किटची भूमिका करण्यासाठी होकार दिला होता पण संजय नार्वेकरला किस्मत या सिनेमाच्या शेड्यूलमुळे
मुन्ना भाई MBBS मधल्या सर्किटची भूमिका गमवावी लागली. पेड्यासारखं काही बोलू नकोस कदम. केवळ फार्सिकल नाटकांमध्ये विनोद करणारा संजय नार्वेकरच आपण सगळ्यांना खुश करत नाही, तर विविध गंभीर विषयांवर आधारित नाटकांमध्ये सुद्धा त्यानं आपल्या अभिनयाचं विविधांगी दर्शन घडविलेलं आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाच्या अनेक पुरस्कारांचा मानकरी ठरलाय तो हाच मराठी कलावंत, ज्यानं मराठी नाट्यसृष्टी आणि चित्रपटसृष्टीत गाजवली नाही तर हिंदी सिनेमासृष्टीमध्ये अनेक छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या. जाने क्या होगा, राम गोपाल वर्मा की आग, किस्मत, हंगामा, प्राण जाए पर शान न जाए, हथियार, ये तेरा घर ये मेरा घर, जोड़ी नंबर 1, फिजा, दीवार, इंडियन, एक और 11 यांसारखे अनेक हिंदी चित्रपटांमध्ये संजय नार्वेकरनं छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून मुलगा आर्यन नार्वेकरनं बोक्या सातबंडे या मालिकेमध्ये बोक्याची भूमिका साकारली आणि छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. संजय नार्वेकर एक असा कलावंत ज्यानं त्याच्या स्ट्रगलिंगच्या काळात घरोघरी दूध पोहोचवलं, इतकंच नव्हे तर वर्तमानपत्र सुद्धा पोहोचवली. हाच मराठी सिनेमासृष्टीचा सुपरस्टार होणार होता यात वादच नव्हता. मग अशी तुम्हाला मी काय सांगितलं होतं, लोकांना संशय येईल असं वागू नका म्हणून. जरा डोकं ठिकाणावर ठेवा. रंगभूमीप्रमाणेच मराठी आणि हिंदी सिनेमासृष्टी गाजवणाऱ्या या मराठमोळ्या कलाकाराच्या कारकिर्दीला अल्ट्रा मराठीचा सलाम आणि त्याच्या आगामी वाटचालीला मनपूर्वक शुभेच्छा. अनेक लेजेंडरी व्यक्तिमत्वांच्या जीवनाची माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी.